हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. या व्हिडिओमध्ये आपण ग्रेव्हियन्स कसं सेंड करायचं याचा डेमो बघणार आहोत. ग्रेव्हियन्स सेंड करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लॉग इनवरती क्लिक करायचं. ज्या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन दिलं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की आपला युजर नेम जो की आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर असतो तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी एंट्री करायचा. आपण बनवलेला पासवर्डसुद्धा या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन व्हायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं लॉग इन पेज येईल. यामध्ये डॅशबोर्ड येईल. यामध्ये आपल्याला सर्वात खाली बॉटमला स्क्रोल करायचं आहे. बॉटमला आपल्याला ते ऑप्शन पाहायला भेटेल ग्रेव्हियन्स. या ठिकाणी लिहिलेलं आहे की अगेन्स्ट एनी डॉक्युमेंट ओनली वन ग्रेव्हियन्स विल बी ॲक्सेप्टेड. तर प्रत्येक डॉक्युमेंटसाठी फक्त एकच ग्रेव्हियन्स तुम्ही देऊ शकता. ग्रेव्हियन्स देण्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ॲड ग्रेव्हियन्स ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदरवरती एक नोट पाहायला भेटते, यू कॅन ॲड मॅक्झिमम 10 ग्रेव्हियन्स. तर तुम्ही या ठिकाणी 10 ग्रेव्हियन्स ॲड करू शकता, पण प्रत्येक डॉक्युमेंटसाठी एकच ग्रेव्हियन्स तुम्ही देऊ शकता. तर या ठिकाणी दिलं आहे की डिअर ॲप्लिकंट, इफ दिस रिक्वेस्ट इज अप्रूव्हल दॅन युअर फॉर्म विल बी एडिटेड बाय स्क्रुटिनी. तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली की तुमचा फॉर्म एडिट केला जाईल स्क्रुटिनीकडं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट रिझन करायचं आहे ग्रेव्हियन्स देण्यासाठी. जे तुमचं तुम्हाला ग्रेव्हियन्स द्यायचं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं, जसं की कास्ट व्हॅलिडिटी इशू या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचं रिझन तुम्ही कशासाठी ते अपलोड करताय ते किंवा काय त्याचा इशू आहे तो इशू या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एका डॉक्युमेंटसाठी एकच तुम्ही ग्रेव्हियन्स देऊ शकणार आहात. तर जो ग्रेव्हियन्समध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. फाईलवरती क्लिक करून तुम्ही सबमिट स्कॅन केलेलं डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केलं की तुम्हाला फाईल अपलोड सक्सेसफुली असं मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एक ग्रेव्हियन्स देऊ शकता. जर तुम्हाला आणखीन एखादा ग्रेव्हियन्स द्यायचा असेल तर तुम्ही तो देखील देऊ शकता, पण दुसऱ्या डॉक्युमेंटसाठी. या डॉक्युमेंटसाठी नाही देऊ शकणार. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲड ग्रेव्हियन्सवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. पुन्हा सिलेक्ट रिझन करायचं आहे, जसं की या ठिकाणी मी अपेंडिक्स जी रिगार्डिंगचा इशू आहे तर ते टाकत आहे. तर मी या ठिकाणी लिहायचं आहे की आपल्याला अपेंडिक्स जी हे रॉंग होतं ते आता मी अपलोड करत आहे. आणि ते ग्रेव्हियन्स तुम्ही पुन्हा एकदा खाली दिल्याप्रमाणे चूज फाईल, मग अशी सांगितल्याप्रमाणे चूज फाईलवरती क्लिक करून तुमचं ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आणि सबमिटवरती क्लिक करायचं. तर आणि परत तुम्हाला सक्सेसफुली अपलोडचा मेसेज येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ग्रेव्हियन्स इजिली देऊ शकता आणि तुम्ही मॅक्झिमम 10 ग्रेव्हियन्ससुद्धा यामध्ये देऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, अशा व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली. माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. काय डाऊट असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, नक्की कमेंटला रिप्लाय दिला जाईल. भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.